यानंतर पाहूयात बातम्या विस्ताराने। मुंबई मध्ये कचरा कुंडीतील भाज्या विक्रीला असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। व्हायरल झालेला हा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। मुंबईत भाज्यांची आवक सध्या होत नसल्याने भाज्यांचा तुटवडा जाणवतोय आणि याचा गैरफायदा घेत चक्क कचरा कुंडीतील भाज्या उचलून विकण्याचा प्रकार एका भाजी विक्रेत्याने केलाय। भाजी विक्रेता हा चक्क कचरा कुंडीमध्ये फेकलेली भाजी विक्रीसाठी नेत असल्याचं समोर आलंय। स्थानिक युवकांच्या ही बाब लक्षात आली असता त्यांनी हा सगळा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय। तर अशा घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। भाज्या किंवा खाद्यपदार्थ विकत घेताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे। हा व्हिडिओ आपण बघू शकतोय। हा जो विक्रेता आहे जी भाजी विकतोय ती कचरा कुंडीतील भाजी असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याचाच हा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय। ही सडलेली भाजी याने कचऱ्याच्या डब्यांमध्ये उचललेली, हे बघा कचऱ्याच्या डब्यांमध्ये सगळी भेंडी फेकलेली आहे। तिकडून याने ही भाजी विकल्याने इकडे धंदा करत होता। चले ओ अंगूर फेक, याने ही भाजी बघा तुम्हाला दाखवतो कुठून उचलली आहे। ही ही कचऱ्याच्या डब्यांमध्ये भेंडीची भाजी फेकली आहे। आणि या भाई तेरी मास्क लगा, पहिले मास्क लगा, मुको मास्क लगा, वो लगा। अरे भाजी किधर से रखा है, उधर किधर से उठा तुम्हें भाजी, भाजी किधर से उठा। दरम्यान नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडताना पाहायला मिळतोय। वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे। रुग्णालयात मास्क सॅनिटायझर मिळत नसल्याचा फटका बसल्याचा आरोप या डॉक्टरांनी केलाय। दरम्यान डॉक्टरला कोणतीही लक्षणं नसल्यानं त्यांना घरीच क्वारंटाईन होण्यास सांगितलंय। मात्र स्थानिकांनीही या डॉक्टरला घरी क्वारंटाईन होण्यावरून कडाडून विरोध केलेला आहे। तर या सगळ्या प्रकारामुळे समाजातील माणुसकी आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये या डॉक्टरचं घर आहे, मात्र स्थानिकांनी केलेल्या विरोधामुळे कोरोनाची लागण झालेल्या या डॉक्टरच्या अडचणीत वाढच झाल्याचं पाहायला मिळतंय। सामटीविषयी बोलताना या डॉक्टरनं आपल्या वेदना बोलून दाखवल्यात। आता या डॉक्टरांना प्रशासनाकडून मदत मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कोरोना रुग्णांसाठी काही त्रास होऊ नये म्हणून आमच्या सहकाऱ्यांसाठी मी ड्युटीचं वेळापत्रक त्याचे मॅनेजमेंट बघतो। मी जिल्हा रुग्णालय नाशिक येथे कोरोनाबाधित म्हणून ॲडमिट आहे। मला कुठल्या प्रकारची लक्षणं नाही। गेले एक महिना मी कोरोनाबाधित किंवा कोरोना रुग्णांच्या मॅनेजमेंटसाठी मी प्रयत्न करतो आहे ड्युटीवर। यानंतर पाहूयात पुढची बातमी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची भीती आहे। त्याचं कारण म्हणजे ट्रम्प यांच्या खासगी नोकराला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। व्हाईट हाऊसपर्यंत संसर्ग पोहोचणं ही चांगली बातमी नाहीये असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। तर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची चाचणी घेण्यात येते। या संदर्भात व्हाईट हाऊसनं एक निवेदनही प्रसिद्ध केलेलं आहे। अमेरिकेच्या नौदलातील ही व्यक्ती असून ती राष्ट्राध्यक्षांच्या वैयक्तिक सेवेत तैनात होती। खबरदारी म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे, तर ती निगेटिव्ह आली आणि आजपासून मी रोज कोरोना चाचणी करणार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे। तर व्हाईट हाऊस पर्यंत कोरोना पोहोचलेला आहे। तिथल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आणि त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा कोरोनाची भीती वाटत असल्याचं समोर आले, कारण आजपासून दररोज ते आपली चाचणी करून घेणार आहेत आणि त्यांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आलाय।